ची हवा सध्या सिडनी मध्ये आहे आणि चला हवा येऊ द्या या शोला विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. दादा कोंडके पुरस्कार जो आहे तो या टीमला प्रदान करण्यात आला. तुम्हाला सगळ्यांचं मनापासून तुम्हाला कॉंग्रॅट्स. आणि अनेक ऍक्ट्स आम्ही आजही पाहिले, म्हणजे सिडनी मध्ये येऊन ही काम हे काय चालूच आहे. श्रेया, म्हणजे मला विशेष तुला विचार. नाही नाही हो, आता काय आहे की 3 दिवस आम्ही सगळेजण फिरत होते आणि आम्ही रिहर्सल करत होतो हॉटेल रूममध्ये. कुठेतरी मनात हे होतं, पण आजच्या दिवसाची खूप मोठी जबाबदारी होती हे पार पाडूनच. आणि हे आम्ही आधीपासून करत आलेलो आहोत, 50 एपिसोड, 100 एपिसोड, 150 एपिसोड कधीही आम्ही सेलिब्रेट केलेले नाही. डॉक्टर नेहमी म्हणतो की आम्ही कधी एकत्र मिळून पार्टी केली नाही, पण कदाचित तेच आमचं यश असावं, दॅट वी डोंट सेलिब्रेट अँड वी जस्ट कीप गोईंग अहेड. बट टुडे आज आत्ता शो संपलेला आहे आणि उद्या एक दिवस आम्ही अख्खा सिडनीमध्ये आहोत. सो वी आर गोन हॅव फन. आणि आय जस्ट वॉन्ट टू थँक द एंटायर टीम माई या अवॉर्डसाठी. दादा कोंडके पुरस्कार खूप मोठा अवॉर्ड आहे. आणि थँक्यू सो मच डॉक्टर निलेश साबळे, SL Vision, झी मराठी, महेश मांद्रेकर अँड माई अवॉर्ड अँड माय एंटायर टीम मेट्स. थँक्यू, थँक्यू सो मच. जवळजवळ श्रेया बोगड्याला जीवन गौरव दिला त्यांनी, असं बोलण्यासाठी हा जीवन गौरवच आहे. कारण का ही लोक माझ्यासाठी खूप महत्वाची आहेत आणि त्यांच्या बरोबर मला हा अवॉर्ड मिळाला, इट्स अ जीवन गौरव. जीवन गौरव. भाऊ, दादा कोंडके पुरस्कार मिळालाय, काय सांगा? खूप आनंद झालाय, बरं वाटतं आमच्या सगळ्या टीमला. हा दादा कोंडके पुरस्कार पहिल्यांदा जो डिक्लेअर झाला माईमध्ये तो आम्हालाच मिळाला, त्याबद्दल आम्ही खूप आनंदित आहोत. आणि आता आम्हाला पार्टी करायची करणार. पुरस्कार, हा पुरस्कार तुम्ही एक्सपेक्ट करत होता का? आणि हा जो पुरस्कार आहे तो आता नाही नाही नाही, आम्हाला असं काही ऍक्च्युअली खरंच आम्हाला असं काही वाटलं नव्हतं. आणि हे आमच्यासाठी सरप्राईज होतं की आम्हाला अवॉर्डचं, त्यामुळे कोणालाच काही माहिती नव्हतं. आणि मुळात काय होतं की हा जो मिकटा आपला माई अवॉर्ड जो आहे तो फिल्म अँड थिएटर असं रिलेटेड असल्यामुळे टेलिव्हिजनच्या लोकांना एक वेगळी कॅटेगरी काढून हा देणं हा म्हणजे खरंच एक मोठी गोष्ट होती. त्यामुळे असं आम्हाला माहितीच नव्हतं की असा प्रकारचा अवॉर्ड आम्हाला मिळणार आहे म्हणून. आणि खूप खूप बरं वाटलं, कारण आम्ही जे 2-3 दिवसापासून सतत जागरण आणि सतत हे ते आज आम्हाला तर मी आणि सागरचं आमचा जास्त एक्झर्शन होतं की आम्ही सकाळी 7 वाजतापासून इथे, आता 11 वाजलेत रात्रीचे, आम्ही सकाळी 7 वाजल्यापासून राबतो आहे. आणि नाटक आमच्या नाटकाचा प्रयोग पण आहे शल्कपुलकचा, आणि हे सगळं करून हे झालं आहे. आणि आत्ता असं वाटतं की वा 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 काहीतरी सार्थक झालेलं आहे, त्यामुळे खूप खूप बरं वाटलं. आणि थँक्स ॲक्च्युली ऑस्ट्रेलिया माई अवॉर्ड आणि मांद्रेकर सरांनी आम्हाला गृहित धरून हा अवॉर्ड दिला, मला खरंखर खूप खूप आभार मानावं वाटतं सगळ्यांचे. सागर, काय आता सगळ्यांनी सांगितलंय, सगळ्यांचं सगळं संपलं. आता मी काय बोलू त्यातलं आता, नाही पण एक सांगेन की 2-3 दिवस आम्ही मेहनत करतोय की रिहर्सल्स करतोय आणि हे करतोय, पण आज सकाळपासून पण आम्ही स्टेजवर काम करतोय. पण जसा जसा रिस्पॉन्स मिळत होता आम्हाला, तस तसा थकवा पण दूर होत होता. आणि अवॉर्ड मिळाल्यानंतर तर मगाशी झोपलो होतो मी, पण आता फ्रेश झालो, मला वाटत नाही की आता रात्रभर झोपेन मी. तुमचा प्लॅन आहे उद्या सिडनीमध्ये, तुम्ही सगळे फिरणार आहात, पण इथे मराठी लोकांचा खूप मोठा पॉप्युलेशन आहे. आणि सो तुम्हाला असं वाटतंय का तुम्हाला फ्रीली इथे फिरू देणार ती लोक? नाही मला या विषयावरती गहन चर्चा करण्या एवढं माझं ज्ञान नाहीये, कारण ऑस्ट्रेलियात नेमकी मराठी लोक किती आहेत काय हे मला माहीत नाही, पहिल्यांदा चालू आहे. त्यामुळे कांगारू सोडून मला इतर कोणी ओळखतील असं मला वाटत नाही, आणि त्यांच्याकडे फोन नाही आहे त्यामुळे ते फोटो काढायला माझ्याकडे येणार नाहीत. सो माणसांविषयी तुला श्रेयात सांगू शकेल, फक्त बोंडलेला जपा तुम्ही, कांगारूंच्या जवळ गेला तर त्याला एक पिल्लू म्हणून घेऊन उचलून घेऊन उद्या मजा करणार आहोत. थकलो आहोत, 3-4 दिवस झालेत, खूप मेहनत करत आहोत. तसा मी कमी मेहनत करतो इतरांपेक्षा, पण ठीक आहे, मी इतरांबरोबर असतो आणि त्याच्यामुळे जरा थकवा झाला आहे, पण आता थोडी मजा मस्ती करणार. ओके, संपलं माझं. एन्जॉय, कीप रॉकिंग. तू काय सांगशील आम्हाला? तू खूप काय सांगशील आम्हाला? अवॉर्ड मिळाले या संदर्भात तू मला अत्यंत आनंद झाले, काम केलंय. प्लीज झी न्यूज टेक नोट ऑफ दिस. तू काय सांगशील आम्हाला अवॉर्ड मिळाल्याबद्दल? अत्यंत आनंद झालेला आहे, कारण माझ्या सगळ्या लाडक्या आणि आवडत्या कलाकारांना, डिझर्विंग कलाकारांना हा अवॉर्ड मिळालेला आहे. थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट. मिडल जर्नलिस्ट सिद्धेश्वर सह जयंती वाघरे, झी मीडिया, सिडनी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.